जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गुलाब चक्रीवादळामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. शेतीतून काढण्यात आलेली पिके पाण्याखाली गेली असून हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. मागील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. मागील 4 दिवसांपासून मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, मूग, उडीद तसेच भुईमूग ही पिके हाताची गेली आहे. तसेच कपाशी, मका, ऊस आणि मोसंबी हे पिके शेतात पाणी साचल्याने पिवळी पडत आहे. नद्या, ओढे आणि नाले हे दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने संपूर्ण पिके वाहून गेली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच शेतीचे अर्थचक्र कोलमडले आहे, त्यात अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्या वर्षी देखील खरीप हंगाम हातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही पूर्ण झालेले नाही, त्यामुळे नवीन नुकसानीचे पंचनामे कधी होणार? अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने पंचनामे तरी कशाची करणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय. त्यामुळे पंचनामा न करता त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ कल्याण काळे, माजी आमदार नामदेव पवार, रवींद्र काळे, भास्कर घायबट, भाऊसाहेब जगताप, अतिश पितळे, मोहन साळवे, गौरव जयस्वाल, जगन्नाथ खोसरे, राहुल सावंत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या संदर्भात आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्याचं काम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलं. त्या निवेदन देण्यासाठी माजी आमदार आदरणीय नामदेवजी पवारसाहेब, त्याचबरोबर रविदादा काळे, भाऊसाहेब जगताप, गौरव, अतिश पितळे, जगन्नाथबाबू भोसरे, सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आम्ही औरंगाबाद जिल्ह्याची अतिवृष्टी झाल्यानंतर पाहणी केली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. शेतकरी, शेतमजूर, गावकरी, रहिवासी, कामगार यांची अतिशय वाईट परिस्थिती या काळात झालेली आहे. आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदयाला 2 प्रकारची विनंती केली. 1, तात्काळ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा. 2, शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये ताबडतोब देण्यात यावे, नंतर भले पंचनामे करावे. आणि त्याचबरोबर पीक विम्याच्या संदर्भात तातडीने पाऊल उचलून जेवढे जेवढे शेतकऱ्यांनी पीक विम्याचे हप्ते भरले त्या सगळ्यांना पीक विम्याचंसुद्धा अनुदान मिळावं.